आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळच्या ग्रामीण रुग्णालयात बाल शस्त्रक्रिया शिबिर, मोफत शिबिराचा असंख्य गरजू बालकांना लाभ. शिरोळच्या ग्रामीण रुग्णालयात आज बाल शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोफत शिबिराचा अनेक रुग्णांना लाभ देण्यात आला. शिरोळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबरच येथील ग्रामीण रुग्णालयातही आता रुग्णांना मोठा आधार वाटू लागला आहे. येथील प्रमुख डॉक्टर कुंभोजकर यांनी या ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सुधारण्याबरोबरच रुग्णांना जास्तीत जास्त सेवा सुविधा आणि औषधोपचार पुरवण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं बाल रुग्णालयावरील रुग्णांवरील विविध शस्त्रक्रियांसाठी मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात डॉक्टर कुंभोजकर यांच्यासह डॉक्टर राजेश जाधव, कुरुंदवाडचे डॉक्टर राजीव जाधव, भूलतज्ञ डॉक्टर सौ जाधव आदी डॉक्टरांच्या टीमने बाल रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या. ग्रामीण जनतेला तातडीनं उपचार उपलब्ध व्हावेत म्हणून ग्रामीण रुग्णालय अत्यंत सोयीचं असतं, परंतु अपवाद वगळता सर्वत्र ग्रामीण रुग्णालयाची दुरावस्थाच पाहायला मिळते. शिरोळचे ग्रामीण रुग्णालय मात्र याला अपवाद आहे आणि त्याचं कारण आहे या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सर्व ते औषधोपचार सोयीसुविधा विनासायास मिळाव्यात यासाठी सतत झटणारे डॉक्टर कुंभोजकर. पाहूया शिरोळ ग्रामीण रुग्णालयाच्या विकासाबद्दल डॉक्टर कुंभोजकर काय म्हणतात ते त्यांच्या शब्दात. महानकारी न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार. नमस्ते, मी डॉक्टर महेंद्र कुंभोजकर, ग्रामीण रुग्णालय शिरोळ येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. ग्रामीण रुग्णालय शिरोळ येथे 2013 पासून कार्यरत आहे. तर या 2013 पासून आज अखेर जर आपण पाहाल तर परिसर असू दे ग्रामीण रुग्णालयाचा किंवा अंतर्गत विभाग असू दे, बरीच सुधारणा केलेली आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये डेव्हलपमेंट करून एक रुग्णांना समाधानकारक असं वातावरण इथं निर्माण केलेलं आहे, त्यामुळे रुग्ण अतिशय खुश होऊन त्यांना योग्य तत्परतेनं त्यांच्या आजारावरती औषधोपचार केले जातात. त्यानंतर डिलिव्हरीचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे. आमच्या इकडं ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर राजेश जाधव म्हणून स्त्रीरोगतज्ञ कार्यरत आहेत, त्यांच्या माध्यमातून डिलिव्हरी ही स्त्री बाळंतपणाचे पण उपचार केले जातात. त्याचप्रमाणे आपल्याकडे इथं सिझरियन शस्त्रक्रिया ही सुद्धा मोफत प्रमाणात केली जाते. रुग्णांना मध्ये डिलिव्हरीचे नॉर्मल डिलिव्हरी असू दे किंवा सिझरन असू दे, रुग्णांना मोफत आहार केला जात दिला जातो. 7 दिवसाचा पिरियडमध्ये चहा नाश्ता मोफत दिला जातो. येण्याजाण्याची व्यवस्थासुद्धा फ्रीमध्ये केलं जातं.